नागपुरातून नागपुरात बंदी असलेला नायलॉन मांजाचा वापर हा अजूनही सुरूच आहे। तर नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने एका 17 वर्षीय मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे आणि मुलाची प्रकृती ही सध्या आता चिंताजनक आहे। आदित्य भारद्वाज असं जखमी मुलाचं नाव आहे। आदित्य बाईकनं कंप्यूटर क्लासला जात होता तेव्हा त्याच्या बाईक समोर अचानक हवेतून नायलॉन मांजा आडवा आला, त्यामुळे आदित्यचा गळा नायलॉन मांजामुळे कापला गेला। त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र त्याची स्थिती जास्त गंभीर असल्यानं हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं आहे। त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे। 2 महिन्यापूर्वीच आदित्यच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालंय। त्यात आदित्यच्या नायलॉन मांजामुळे झालेल्या अपघातामुळे त्याची आई आणि लहान भावांसमोर मोठं संकट निर्माण झालंय। तर या माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत उदयजी। उदयजी, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच स्नेहा, खरं तर नायलॉन मांजाची बंदी नागपूरमध्ये गेले अनेक वर्ष आणि त्या दृष्टीने महानगरपालिका खबरदारी घेते, मात्र हे सगळं सुरू असतानाही नागपूरमध्ये मोठ्या पद्धतीने जो असतो नायलॉन मांजा जो आहे तो विकला जातो। त्यामुळे सरकारी स्तरावर फक्त बंदीची जी आहे ती खानापुरती केली जाते, कारण गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की असे अनेक प्रकरणं जे आहेत ते समोरच आहे, ज्यामुळे नायलॉन मांजामुळे अनेकांना जीव सुद्धा गमवावा लागला। खरं तर आता संक्रांतीला काही दिवस शिल्लक असताना नागपूरमध्ये पतंगबाजीला जो आहे तो जोर आहे आपल्याला पाहायला मिळते, आणि त्यातूनच आदित्य भारद्वाज या 17 वर्षीय युवकाचा तो नायलॉन मांजाने गळा चिरला गेलेला। खरं तर या आदित्यचं वडिलांचं 2 महिन्यापूर्वी कोरोनानं निधन झालं होतं आणि त्यानंतर आदित्यचा अशा पद्धतीने झालेला हा ऍक्सिडेंट त्या परिवारासाठी खरं तर धक्कादायक आहे। मात्र संक्रांत अजून वेळ असताना जर या गोष्टीकडे पोलिसांनी आणि नागपूर महानगरपालिका प्रशासनाने या गोष्टीवर जर गांभीर्याने नाही घेतलं तर अशा प्रकरणांमध्ये नागपूरमध्ये येत्या दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी आता पालिका अधिकाऱ्यांनी जे आहे ते खानापुरती न करता ज्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर जी आहे ती धडक कारवाई करण्याची गरज आहे। धन्यवाद उदयजी, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।